आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेणार. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होईल. नीट आणि नेट या स्पर्धा परीक्षांमधील घोळाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज एनटीए मार्फत बैठक आयोजित. इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापित. नीट परीक्षेमध्ये ग्रेसमार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांपैकी 750 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर. केवळ 813 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. याबाबत तपास करण्याचे केंद्र सरकारनं सीबीआयला आदेश दिले होते. नीट परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास. एका आठवड्यात परीक्षेची नवी तारीख जाहीर करा, अन्यथा संपावर जाणार. मार्डच्या डॉक्टरांचा इशारा. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरती उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासह एकूण 547 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण करणार. मुख्यमंत्र्यांनी आज भंडाऱ्यात होणाऱ्या सभेतून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी, ओबीसी जनगणना परिषदेचं आवाहन. राज्यामध्ये मुंबई वगळता रिक्षा चालकांचं आंदोलन. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा. बीडमधील पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली. आता 1 जुलै रोजी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती. येत्या 9 जुलैला मनोज जरांगेंची लातूर इथं संवाद रॅली आयोजित. जरांगे यांच्या संवाद रॅलीसाठी लातूरमध्ये मराठा समाजाकडून नियोजन बैठक संपन्न. बैठकीमध्ये मराठा समाजाची लक्षणीय उपस्थिती. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची 10 जुलैला महाएल्गार शांतता रॅली. लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हा, मराठा समाजानं अट ठेवली आहे. धाराशिवच्या बैठकीत निर्णय. पुण्याच्या लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये मध्यरात्री 3 वाजता तरुणांकडून ड्रग्जचं सेवन. हॉटेलच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यासह 3 पार्टनर पोलिसांच्या ताब्यात. पुणे ड्रग्ज प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. कामात हलगर्जीपणा केल्यानं कारवाई. शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क सांभाळायला अत्यंत अकार्यक्षम ठरले. त्यांनी तात्काळ आपल्या खात्याचा पदाचा राजीनामा द्यावा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री शंभूराज देसाईंचा हात. रवींद्र धंगेकरांचा आरोप. एखाद्या खात्याचा मंत्री असला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतोच असं नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर. पुणे ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाई करणार, तसंच अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार. खासदार मुरलीधर मोहोळी यांची प्रतिक्रिया. पुंजी घोटाळ्यातील आरोपी अंबर दलालच्या प्रकरणात ईडीकडून मुंबईमध्ये छापेमारी. ईडीकडून छापेमारी करत 37 कोटी रुपयांचा मालमत्ता जप्त. गुंतवणुकीसाठी लोकांकडून पैसे घेत अंबर दलालवरती शेकडो जणांची फसवणूक केल्याचा आरोप. केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक जीएसटी जमा करणारं महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य. मात्र 57व्या जीएसटी काउन्सिल बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचा एकही प्रश्न नाही. शरद पवार पक्षाच्या सत्ताधाऱ्यांचा ट्विट करत निशाणा. काही लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे. सकाळी एक भोंगा अजूनही चालू आहे. राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊत यांच्यावर टीका. मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांचे उमेदवार अॅडव्होकेट महेंद्र भावसार यांना फोन. निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडेंना मदत करण्याची विनंती. मात्र महेंद्र भावसार लढण्यावर ठाम. सूत्रांची माहिती. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर. उद्याच पक्षप्रवेश होण्याची शक्यता. नुकताच पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. ज्या मुस्लिम लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. मनोज जरांगेंची नवी मागणी. तर या मागणीला नितेश राणेंचा विरोध.
मनोज जरांगेंचं आंदोलन राजकीय, त्यांना कुणाकडून पैसा आला होता आणि किती आला होता यासाठीच जरांगेंची ईडी चौकशी व्हावी. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची मागणी. आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याकडून पुण्यामध्ये अपघात. नशेमध्ये कारचालकानं पुणे नाशिक महामार्गावर दोघांना चिरडलं. आरोपी मयूर मोहितेची न्यायालयीन कोठडीत रवानगी. नाशिक पत्र प्रकरणाचे धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये पडसाद. आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको. घटनेला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंकडून शेतात पेरणी. व्हिडिओ समोर. बोदवड तालुक्यात असताना शेलवड इथं पेरणी केल्याची माहिती. बदलापूरजवळच्या कोंडेश्वर धबधबा प्रवाहित. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल. मात्र धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी. सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा प्रवाहित. मुंबई गोवा महामार्गावरून हा धबधबा जवळ असल्यानं पर्यटकांची गर्दी. जळगाव आणि परिसरात झालेल्या पावसामुळे कांताई बंधारा प्रवाहित. आज सुट्टी असल्यानं नागरिकांची बंधाऱ्यावर गर्दी. अहमदनगरजवळच्या श्री क्षेत्र डोंगरण हिरवाईनं नटलं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी. बळीराजा सुखावला तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 26% भागात पेरणी. पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि स्पाईन रोड परिसरात ढगफुटी सदृश पावसाची हजेरी. 1.5 तासात 114 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिममध्ये दमदार पाऊस. पावसामुळे कारंजा इथं गुडघाभर पाणी साचलं. नालेसफाईच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानं पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. शेतशिवारात पाणी आलं. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना फटका. लातूर जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुळगाव ते बाकली मार्गावरच्या नवीन पूल पाण्याखाली. या मार्गावरची वाहतूक ठप्प. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. या जोरदार पावसानं वातावरणात सर्वत्र गारवा निर्माण तर शेतकरी राजा सुखावला. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला इटलापूर माळी दगडवाडी खंडाळासह इतर शिवारात पाऊस. पावसामुळे पेरण्यांना वेग येणार. अकोल्यातील वरोकार कुटुंबियानं विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली. यासाठी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरचा वापर केला. रायगडमधील रखडलेल्या पुलामुळे अतिवृष्टीच्या काळात 25 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता. पर्यायी रस्ता मुसळधार पावसात वाहून गेल्याची माहिती. अकोल्यातल्या पानोरी आणि जणोरी गावचा संपर्क तुटला. अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यात अचानक पाणी वाढल्यानं नदीला पूर. गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू. रत्नागिरीमध्ये नदी की पाठशाला हा 3 दिवसीय उपक्रम जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत संपन्न. यावेळी वशिष्ठी नदीच्या उगमस्थानापासून शहरापर्यंत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये ढगफुटी झाल्यानं पूरस्थिती. काही ठिकाणी भूस्खलन झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती. राष्ट्रीय महामार्ग 415 वर पाणी साठल्यानं अनेक वाहनं अडकली. राज्यातील ITI संविधान मंदिराची निर्मिती करणार. त्यात संविधानाच्या विचारांची शिकवण देणार. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. मागासवर्गीय विभागातर्फे 150 विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 1 ते 5 लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. नाशिक शिक्षक मतदारसंघात महिलांना नथ तर पुरुष मतदारांना कपड्याचं वाटप केल्याची तक्रार. निवडणूक आयोगानं कारवाई करण्याची हेरंब कुलकर्णी यांची मागणी. आरोप नुसते करत नाही, पुरावेही सादर केलेत. मुख्यमंत्री शिंदेंनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. सुषमा अंधारेंची मागणी. याबाबत निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करणार. अंधारेंचं वक्तव्य. सुषमा अंधारेंनी केलेले आरोप बिनबुडाचे. यापूर्वीही त्यांनी असे अनेक आरोप केलेत. मात्र विभाग प्रमुख म्हणून ही आपली जबाबदारी आहे. या ड्रग्ज रॅकेटच्या मुळाशी जाणार. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. पैसे वाटण्याची आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला जनतेचा पाठिंबा. सुषमा अंधारेंच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. अंधारेंनी हे व्हिडिओ निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे द्यावेत. देसाईंचं वक्तव्य.
जळगावमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांना पैसे वाटप होत असल्याचं सुषमा अंधारे यांचं ट्विट, तर सुषमा अंधारेंना इतर काहीही काम नाही. गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारेंना टोला. यापूर्वी नवनीत राणांच्या स्टाफसोबत ते कार्यालय वापरलं, आताही बळवंत वानखेड्यांसोबत शेअर करू, मात्र यशोमती ठाकूरांना ते नकोय, माझ्यासोबत वानखेडे स्वाभिमानानं काम करतील अशी भीती त्यांना असावी. अनिल बोंडेंचा टोला. नीट पेपर फुटी प्रकरणी दोन शिक्षकांची चौकशी, 2 तास चौकशी करून मोबाईल तपासून सोडून दिलं. एटीएसनं नेमकी चौकशी का केली? ताब्यात घेतलेले शिक्षक जलील पठाण यांचा सवाल. परदेशातली कामं पाहून आपल्याकडे महामार्गाशेजारी नाले तयार केले गेले, पण रस्ते खाली आणि नाले वर अशी स्थिती झाल्यानं महामार्गावर नदी वाहिल्यासारखं वाटतं. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर शेखर निकम यांची टीका. माझ्या नादी लागला तर गोळ्या घालण्याची किसन जोरवेकर यांची मंगेश चव्हाणांना भर सभेत धमकी. महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनातली घटना, हा प्रकार गंभीर, संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी, गिरीश महाजन यांची मागणी. अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे समर्थकांकडून भगवान बाबा मंदिरात महाआरती. पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलं. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी, कर्जमाफी करताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, किसान सभेचे नेते अजित नवले यांची मागणी. संत खंडोजी महाराज संस्थांची दिंडी नंदुरबारहून मार्गस्थ. 198 वर्षांची दिंडीची परंपरा, 25 दिवसात दिंडी पंढरपूरला पोहोचणार. एमसीएच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रत्नागिरीच्या पुरुष संघाचा सलग दुसऱ्यांदा विजय. गहुंजेतील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती पार पडलेल्या अंतिम सामन्यामध्ये रत्नागिरीनं नाशिक संघाचा 24 धावांनी पराभव केला. वर्सोवा खाडीजवळच्या कामात जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर परभणीमध्ये मंथन बैठक. या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ, कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र. नक्षलवादी गिरधरचं 22 जूनला उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण. त्यानंतर नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवासकडून पत्रक जारी. पत्रामध्ये गिरीधर याचा भगोडा असा उल्लेख, जनता माफ करणार नसल्याचाही इशारा. पुण्याच्या हडपसरमध्ये 13 वर्षीय मुलीवरती वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार. पीडित मुलीनं याबाबत आईला सांगितल्यानंतर प्रकार उघडकीस, पोलिसांकडून तपास सुरू. पुणे सोलापूर रस्त्यावर यवतजवळ एसटीचा अपघात, 30 जण जखमी. ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जात होती. बीडच्या धारूरमध्ये पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी एटीएम पळवलं. पोलिसांकडून 21,13,700 रुपयांची रोकड जप्त. घटनेचा सीसीटीव्ही समोर. अहमदनगरच्या करंजी परिसरात नार्कोटिक्स विभागाची कारवाई. 125 किलो गांजासह 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 2 वाहनांमधून हा गांजा पुण्याला नेला जात होता. अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलं बुडाली, एकाचा मृतदेह शोधला गेलाय तर 1 जण बेपत्ता. महाराज सिनेमाविरोधात रायगडमधील गुजराती समाज आक्रमक. महाराज सिनेमात श्रीकृष्ण भगवानांची अवहेलना करण्यात आल्याचा आरोप. चित्रपट प्रदर्शित करू नये, गुजराती समाजाची मागणी. देशभरातून हज यात्रेला कोट्यवधी भाविक मक्का इथं जातात. अशात हज यात्रेकरूंच्या 968 सेवेकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक. या प्रकरणी 1 जण फरार. गुन्हा दाखल करण्यासाठी शानू पठाण पोलीस ठाण्यामध्ये धडकले. दिल्ली हायकोर्टानं जामिनावर घातलेल्या स्थगितीबाबत अरविंद केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. आज सकाळी सुनावणी होणार. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुन्हा निलंबित केलं. राष्ट्रीय चाचण्यांमध्ये पुनियानं डोप चाचणीसाठी नमुने न दिल्यानं कारवाई. नोटीसीला उत्तर देण्यासाठी पुनियाकडे 11 जुलैपर्यंत वेळ. बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप असलेले जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार. आज विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार.
रजवलचा सख्खा भाऊ सुरज रेवण्णालाही लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अटक झाल्यामुळे कर्नाटकामध्ये खळबळ. जेडीएस पक्षाच्या कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. बसपा प्रमुख मायावतींनी पुतणे आकाश आनंदला केलं उत्तराधिकारी. पुन्हा सोपवली नॅशनल कोऑर्डिनेटर पदाची जबाबदारी. राष्ट्रीय कार्यकारिणीत मायावतींची घोषणा. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला अभिनेता आमिर खाननं भेट दिली. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तानं आमिर खान वर्ध्यात बापूकुटी आणि परिसराची पाहणी केली. आसाममध्ये आठवडाभरापासून तुफान पाऊस. पुरामुळे 19 जिल्ह्यातील 4,00,000 नागरिकांवर परिणाम. यंदा पूर आणि भूस्खलनामुळे 37 जणांचा मृत्यू. पूरग्रस्तांसाठी 100 रिलीफ कॅम्प तर मदत देण्यासाठी 125 सेंटर्स. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.